स्वागतम सुस्वागतम नमस्कार श्रोते राजश्री कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो। गौरव कार्याचा गौरव व्यक्तिमत्वांचा विशेष मुलाखत सत्रामध्ये आपल्याला जे मान्यवर लाभलेले आहेत ते श्री चिन्मय सुरेश पंडित सर, जे आयपीएस ऑफिसर आहेत आणि सध्या ते पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा म्हणून कार्यरत आहेत, सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणून ते आता कार्यरत आहेत। पार्ट वन मध्ये तुम्ही पाहिलं असेल सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं, अनेक प्रश्नांची सरांनी उत्तरं दिली, ज्याच्यामध्ये संघर्षमय प्रवास असेल, महाराष्ट्र पोलीस यांचं ब्रीद वाक्यानुसार ते कशा पद्धतीने कार्य करत आहेत, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी कसा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून सरांनी अनेक उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेत की कशा पद्धतीने कार्य चालतं। ह्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत, जे मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं की ते दोन महत्वाचे प्रश्न जे तुमच्या जीवनाला एक कलाटणी देणारे ठरू शकतात, एक नवीन प्रेरणा तुम्हाला देऊ शकतात, ते दोन प्रश्न आपण सरांना विचारणार आहोत। पण तत्पूर्वी काही जे प्रश्न आहेत जे विचारणं अत्यंत महत्वाचं आहे की सर, सध्या आपण पाहतो आहोत की महिलांच्या सुरक्षितते संदर्भात आपण अनेक न्यूज मध्ये सुद्धा आता पाहतो, तर महिलांच्या सुरक्षितेसाठी काय उपाययोजना व निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेतले गेले पाहिजेत आणि सध्या तुम्ही धुळ्यात कार्यरत असतानाच कशा पद्धतीच्या उपाययोजना ह्या केल्या जातात काय सांगाल? अर्थात हा फारच महत्वाचा प्रश्न आहे, कारण आताच आपण पाहिलं की मुंबईमध्ये एक केस झालेली आहे आणि म्हणजे लेट मी टेल यू की पोलीस प्रशासन हे याबाबत फारच गांभीर्याने काम करतंय। तर त्याच्यात वर्किंग वुमन असतील किंवा स्टुडंट्स असतील किंवा लहान मुली असतील तर त्यांच्या सुरक्षितता ही सर्वात आमची प्राथमिक जबाबदारी आहे। तर त्यात आमच्याकडे निर्भया पथक म्हणून आम्ही स्पेशली तयार केलेलं आहे, दामिनी पथक म्हणून। दामिनी पथकाचं काम असं असतं की शाळा कॉलेजेसला जाऊन व्हिजिट करायची आणि जे ईव टीजिंग करणारे जी मुलं आहेत किंवा उगाच काम नसताना कॉलेज शाळा कॉलेज किंवा कोचिंग क्लासेसच्या बाहेर किंवा पब्लिक प्लेसेस गार्डन्स असतील किंवा जे हँगआउट्स म्हणतो आपण तिथे येऊन उगाच जे टार्गेटपणा करतात त्या लोकांना त्यांच्यावरती योग्य कलमांमुळे कारवाई करणे आणि ह्याच्यासाठी हे पथक दामिनी पथक असतं। दामिनी पथकामध्ये साधारणतः 5 ते 10 महिला पोलीस कर्मचारी आणि PSI दर्जाचे अधिकारी असतात। तर ह्यांचं हे आम्ही शिफ्ट वाईज त्यांनी काम हे करून घेतलेलं आहे। तर ही प्राथमिक आहे। दुसरं एक बडी कॉप्स नावाची संकल्पना आहे कम्युनिटी पोलिसिंगमध्ये की ज्या वर्किंग विमेन आहेत त्यांना जाता येताना किंवा कंपनीला जातात किंवा त्यांच्या रोजच्या कामाला जातात तर त्यांना कुठे अडचण असली तर त्या बडी कॉपला त्या फोन करू शकतात की मला इथे प्रॉब्लेम आहे किंवा या ठिकाणी मला काहीतरी अनकम्फर्टेबल जाणवतंय आणि तुम्ही मला मदत करा। याशिवाय काही हेल्पलाईन्स आहेत, 100 नंबरचा आमचा हे म्हणजे कंट्रोल रूमचा हे असतो, त्याला कधीही कॉल केला तरी आम्ही त्याच्यावरती क्विक रिस्पॉन्स कसा मिळेल याबाबत आम्ही नेहमीच दक्ष असतो। तसंच प्रत्येक पोलीस स्टेशन लेवलला महिला दक्षता समितीची निर्मिती केलेली आहे, त्याची दर 15 दिवसाला 1 महिन्याला आम्ही मीटिंग घेत असतो की महिलांचे त्या त्या ज्युरिस्डिक्शन मधले महिलांचे लहान मुलींचे किंवा स्टुडंट्सचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यावरती पोलीस डिपार्टमेंट कशा पद्धतीने रिस्पॉन्स करू शकतं याबाबत आम्ही एक फीडबॅक सिस्टीम आमचा तो असतो। तर अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम हे पोलीस डिपार्टमेंट तर्फे फॉर प्रिव्हेंशन ऑफ सच क्राईम्स म्हणून हे राबवले जातात। आता प्रिव्हेंशन हा एक भाग झाला, असा कुठला तरी गुन्हा घडल्यानंतर काय प्रक्रिया आहे तर गुन्हा तातडीने त्याच्यावरती त्याची दखल घेऊन तो गुन्हा दाखल करून त्या आरोपींना पकडून योग्य ते पुरावे गोळा करून वेळेत ते कोर्टासमोर सादर करायचे आणि कोर्टाकडनं त्याला जास्तीत जास्त गंभीर शिक्षा कशी होऊ शकेल, जी जे कलम असतील पण ते कन्व्हिक्शन कसं होऊ शकेल ह्याचं देखील आम्ही प्रयत्न करत असतो। त्याचं देखील मॉनिटरिंग आमच्याकडनं चालतं, म्हणजे महिलाविषयक जे गुन्हे असतील तर त्याच्यामध्ये 376 कलमांमध्ये बलात्काराचा आहे किंवा 354 आहे म्हणजे आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ विमेन, तर ह्याचे जे गुन्हे आहेत त्याचं आम्ही इन्व्हेस्टिगेशन 2 महिन्याच्या आतमध्ये कसं कम्प्लीट होईल व त्या अनुषंगाने लागणारे सर्व पुरावे, त्या अनुषंगाने लागणारं सगळं फॉरेन्सिक मटेरियल जे आहे ते कसं गोळा करायचं ह्याच्यावरती आमचा भर असतो। आणि कोर्टामध्ये पण आमच्या मीटिंग्स असतात की ह्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट कुठे मागे पडते त्याबद्दल आम्ही फीडबॅक घेत असतो। हा झाला दुसरा भाग म्हणजे डिटेक्शन आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्राईम। तर तिसरा भाग असा असतो की ही घटना घडल्यानंतर त्या घटनेची जी विक्टीम आहे म्हणजे एखाद्या महिलेवरती असा अतिप्रसंग बलात्कार किंवा विनयभंगाचा प्रसंग घडला तर त्या मुलीचं काउन्सिलिंग कसं करायचं, कारण एक आपल्याकडे फार मोठा सोशल स्टिग्मा असतो
की अमुक अमुक व्यक्तीवरती असं झाल्यानंतर मग त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि तिचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप बदललेला असतो. तर त्याबद्दल सेन्सिटायझेशन आम्ही करतो, तिचं काउन्सिलिंग करतो आणि वेगवेगळ्या शासनाच्या मनोधैर्य योजना आहेत त्या अंतर्गत त्यांना कंपेन्सेशन कसं जास्तीत जास्त मिळू शकेल, किंवा लहान मुलींवरती जर असा प्रसंग घडला तर त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या पालकांना त्यांच्या वैद्यकीय मदतीसाठी काय करता येईल, ह्याच्यासाठी कंपेन्सेशन कसं देता येईल, त्याचं देखील आम्ही त्याच्यावर देखील काम करत असतो. तर अशा या तिन्ही चारी ज्या आघाड्या आहेत, म्हणजे प्रिव्हेन्शन, डिटेक्शन, इन्व्हेस्टिगेशन आणि रिहॅबिलिटेशन, या चारी आघाड्यांवरती पोलीस डिपार्टमेंट हे काम करत असत. नक्कीच, सर्व जे मॅनेजमेंट सरांनी सांगितलं ते नक्कीच एक खरंच, आपण मी मागच्या मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे सर्व आपल्याला माहिती की आपण असं म्हणतो की पोलिसांचं कार्य हे खूप मोठं आहे, पण ते कशा पद्धतीने मोठं आहे तर ते सरांनी आपल्याला व्यवस्थित समजून सांगितलं. धन्यवाद सर. सर, या ठिकाणी एक व्यक्तिगत प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मी सुद्धा खानदेशातलाच आहे, माझं गाव सुद्धा खानदेशात आहे आणि त्यामुळे माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही आता जवळजवळ एक वर्षांपासून तुम्ही धुळ्यामध्ये कार्यरत आहात, तर कशा पद्धतीने खानदेशाची जी संस्कृती आहे, अहिराणी भाषा आहे, तिकडचे खाद्यपदार्थ, तर याच्याशी तुम्ही कसं जोडून घेता, तुम्हाला काय काय आवडतं ते नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. फार छान प्रश्न आहे. मला असं नेहमी वाटतं की हा खानदेश आहे, तर ही खाण कुठली आहे, तर ही हिऱ्यांची खाण. इथे इतके मोठे मोठे प्रतिभावंत लोक इथे जन्मले आणि त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशामध्ये नाव त्यांनी पसरवलं. तर नक्कीच खानदेशात मला काम करायला खूप आनंद होतोय. आता जवळपास 1.5-2 वर्ष होत आले. इथली संस्कृती ही अत्यंत छान संस्कृती आहे, इतकी माणुसकी असलेली, इतकी गोड माणसं, म्हणजे खरंच मिळणं दुर्मिळ आहे. अहिराणी भाषा मला आता समजायला लागली आहे जवळपास, म्हणजे 99% मला समजते. बोलताना बोलता फक्त कसाशे थोडस बोलतो, पण समजते मला पूर्ण. अत्यंत गोड भाषा आहे. बहिणाबाई चौधरींनी ती अजरामर केलेली आहे त्यांच्या काव्यामुळे आणि फार म्हणजे सांगितलं ना, सोन्याची खाण आहे. सरांनी जे आपल्याला सांगितलं की जी संस्कृती आहे, प्रत्येक क्षेत्राची आपली आपली संस्कृती असते आणि सरात ज्या ठिकाणी कार्यरत आहे सरांना त्या संस्कृतीचा खूप अभिमान आहे, हेच सगळ्यात महत्वाचं. सर, माझा पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळेस लोकांच्या सुरक्षितेसाठी दिवस रात्र काम करावं लागतं आणि ज्यावेळेस तुम्ही कार्यरत सुद्धा आहातच, तर स्वतःसाठी वेळ, फिटनेस, मेडिटेशन असेल, परिवाराला वेळ देणे, तर हे सर्व मॅनेजमेंट तुम्ही कसं करता, एकंदरीत हा माझा पहिला प्रश्न. आणि याच्याशी निगडीत टाइम मॅनेजमेंट संदर्भात आपण काय सांगाल या संदर्भात? येस, फार छान प्रश्न आहे. परत एकदा मी सांगतो, मागच्याच एपिसोडमध्ये तुम्ही सांगितलं होतं की 5 AM क्लब, एक तर लवकर उठलं तर तुम्हाला सकाळचा खूप वेळ फ्री मिळतो आणि तुमचा दिवसाचा अजेंडा जर क्लिअर असेल तर मग एक सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट ज्याला म्हणतो ना, की आपण आधी सकाळी ती बनवतो यादी, 1, 2, 3, 4 आम्हाला ही कामं करायची आहेत, आणि ती झाल्यानंतर मग कसं होतं की वा मी काम केलं आणि स्वतःलाच छान वाटतं. तर ती मी देखील त्याचं अनुकरण करतो. तसंच फिटनेस मेंटेन करायला तर तुम्ही मला विचारलं तर मी सायकलिंग माझा छंद आहे, मला आवडतं फार. जवळपास एव्हरी ऑल्टरनेट डे 30-40 किलोमीटर सायकलिंग होतं आणि संडेजला थोडंसं जास्त, म्हणजे 101 किलोमीटर सायकलिंग. आम्ही इथला आमचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये पोलीस ऑफिसर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, प्रोफेसर्स आहेत, आम्ही सर्व मिळून एक 101 किलोमीटर सायकलिंग करतो. तर ते एक छान फन ऍक्टिव्हिटी होते, फिटनेस पण मेंटेन होतो, थोडंसं बाहेरचं चांगला ऑक्सिजन पण मिळतो, तर ती एक चांगली ऍक्टिव्हिटी आहे. योगा करायला मला खूप आवडतं. ज्या दिवशी मी सायकलिंग करत नाही त्या दिवशी जवळ मी सूर्यनमस्कार घालतो. साधारण म्हणजे 48 सूर्यनमस्कार डेली असतात माझे, त्यानंतर विविध आसन आणि त्यानंतर योग निद्रा, असं माझं एक रुटीन आहे त्याच्यात. आणि मेडिटेशन जे आहे ते देखील फार महत्वाचं मला वाटतं, कारण तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये जे म्हणला होतात की स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन या गोष्टींपासून जर तुम्हाला लांब राहायचं असेल आणि एक छान म्हणजे मानसिक आरोग्य जर आपल्याला संतुलन हवं असेल तर मेडिटेशनला पर्याय नाही आहे, त्यामुळे हे देखील मी रोज करतो. आणि टाइम मॅनेजमेंटच्या बाबत जर तुम्ही म्हणलात तर येस, टाइम इज मनी आणि टाइम इज एव्हरीथिंग. कारण 24 तास तुम्हाला आहेत, 24 तास मला आहेत, पण त्या 24 तासाचं मी कसं नियोजन करतो आणि त्या 24 तासाचं मी कसं जास्तीत जास्त उपयोग करतो ह्याच्यावर तर तुमचा तुमच्या आयुष्यातला सक्सेस, तुमच्या आयुष्यातलं यश हे त्याच्यावरती त्याच्याशी निगडीत असतं. त्यामुळे
म्हणजे माझं तर जे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार आहेत किंवा यंगस्टर्स जे आहेत त्यांना एकच मत एकच आहे असतं की स्वतःशी एक ठरवून घ्या, स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला हा एक मेसेज द्या की आय विल नॉट वेस्ट अ सिंगल मिनिट आणि एव्हरी सेकंड एव्हरी मिनिट एव्हरी आवर विल बी डेडिकेटेड टुवर्ड्स माय गोल. म्हणजे माझ्या मला जिथे जायचंय माझं जे ध्येय आहे त्याच्यासाठीच माझा क्षण क्षण हा माझा कामी लागला पाहिजे, सत्कर्मी लागला पाहिजे. पण हे करत असताना थोडेसे ब्रेक्स घेणं पण आवश्यक आहे, तुमचे इतर जे छंद आहेत ते जोपासणं पण आवश्यक आहे. कारण आपण काय करतो की येस आता सांगितलं चिन्मय पंडित सरांनी सांगितलं की प्रत्येक क्षण हा प्लॅन केला पाहिजे, त्यामुळे एक आपण काटेकोर प्लॅनिंग करतो, 2-3 दिवस जातात, 100% त्या प्लॅनिंगचं आपल्याला आपण कधीच होऊ शकत नाही, कधी 80% होतं, कधी 50% होतं, तर कधी बिलकुलच होत नाही. आणि त्यानंतर मग आपला टेम्पो ढासळत जातो आणि 4-5 दिवस झाले की संपला विषय. त्यामुळे परत ते जे आहे ना सातत्य, म्हणजे नॉट ओनली प्लॅनिंग नॉट ओनली हार्डवर्क बट कन्सिस्टंट हार्डवर्क इज द की टू सक्सेस. यू हॅव टू डू इट एव्हरी सिंगल डे, यू हॅव टू शो अप. तर ते जर केलं तर मला असं वाटतं की म्हणजे कुठल्याही क्षेत्रात तुम्ही म्हणजे आउटस्टँडिंग सक्सेस तुम्हाला मिळू शकतो. नक्कीच नक्कीच. सरांनी आपला जो महत्वाचा मी जे सांगितलं की 2 प्रश्न आपण विचारणार होतो त्याच्या अगदी जवळ सर आलेले आहेत. यशस्वी कसं व्हायचं किंवा सक्सेस मंत्रा ज्याला आपण म्हणतो तर त्या संदर्भात सरांनी थोडस मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. सर याचा सगळ्यात महत्वाचा जो पुढचा प्रश्न आहे त्या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी विचारते. वाचन असल्या कारणाने संस्कृत श्लोकाचा या ठिकाणी उल्लेख करेल आणि त्या मताशी मग तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल तुम्ही आमच्या सर्व युवकांना आणि महिलांना तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. एक खूपच सुंदर संस्कृत श्लोक आहे, उद्यम साहसम धैर्यम बुद्धि शक्ति पराक्रम षडेते यत्र वर्तनेत तत्र दैवम सहायकृत. तर ह्या संस्कृत श्लोकचा मी तुम्हाला हिंदीमध्ये भावार्थ सांगतो. उद्योग साहस धैर्य बुद्धि शक्ति और पराक्रम ये 6 गुण जिस किसी भी व्यक्ति के पास होते हैं या जो इसे मिलाने की कोशिश करता है भगवान भी उसकी मदद हर क्षण करता है. या मतलब अपन जस मराठी तसं पुन्हा एकदा सांगतो की उद्योग साहस धैर्य बुद्धि शक्ति आणि पराक्रम हे जर 6 गुण तुमच्याकडे असतील तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला क्षणाक्षणाला मदत करत असतो. आणि त्यामुळे मी सरांकडे येईल की सर यशस्वीतेचा महामंत्र जर हा असेल तर ह्या संदर्भात तुम्ही अजून इलॅबोरेट करून काय सांगाल. अगदी छान सुभाषित तू सांगितलंस. आणि या ज्या 6 गोष्टी आहेत त्या कदाचित नसतील पण बरं का, त्या उपजत प्रत्येकात असतील असं नाही, पण त्या गोष्टी मिळवता येतात प्रयत्न करून मेहनत करून सातत्याने मेहनत करून या सगळ्या गोष्टी मिळवता येतात. आणि अर्थात म्हणजे फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हणतात की जो स्वतः मेहनत करतो त्यालाच नशिबाची साथ मिळते. सतत काय होतं बऱ्याचदा की अरे माझ्या नशिबातच नव्हतं किंवा मी आपण सतत आपल्या अपयशाचं जे खापर आहे ते इतरांच्या डोक्यावर फोडण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो की मी यशस्वी का होऊ शकलो नाही, तर नाही मला लहानपणापासून मी ग्रामीण भागातून आलेलो आहे माझ्या तिथे मला काहीच नव्हतं किंवा माझे आई वडील फार श्रीमंत नाही आहेत किंवा मला चांगलं शिक्षण मिळालं नाही, मला चांगले गुरु मिळाले नाही, मला अमुक नाही, मला तमुक नाही, मला वेळच मिळाला नाही किंवा मी मला असंच नाही. तर ते तसं नसतं, आपलं अपयश हे आपलं असतं आणि आपलं यश हे सर्वांचं असतं. जर हा एक मूल मंत्र आपण हे घेतला तर आयुष्यात आपण सक्सेसफुल होऊ शकतो. एक्सक्युजेस द्यायला आपण कितीही एक्सक्युजेस देऊ शकतो कारण अपयश झाल्यानंतर काय एक्सक्युजेसच द्यायला उरतात आपल्याला फक्त. पण यशस्वी व्हायचं असेल तर या सर्वाची जबाबदारी आपल्याला घ्यायला लागते. कारण यशस्वी झालेल्या माणसाला विचारा की या सगळ्या प्रतिकूल परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात येतात, सगळ्यांना सगळं काही रेडीमेड मिळत नाही, सगळ्यांच्या अगदी तोंडात सिल्वर स्पून असेल असं होत नाही. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी प्रतिकूल परिस्थितीचा सामना हा करावाच लागतो. आणि जोपर्यंत तुम्ही हा सामना करत नाही, जोपर्यंत तुमच्या जीवनात हा संघर्ष येत नाही, तोपर्यंत तुमचं चारित्र्य तुमचं एक व्यक्तिमत्व हे घडत नाही. त्यामुळे मी म्हटलं ना की ह्या 6 गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आत्मसात करता येतात आणि त्या तुमच्या ह्याच्या जाणीवपूर्वक तुम्ही त्या अंगी बाणवू शकता. त्यासाठी काय आवश्यक आहे मी जसं सांगितलं की प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्यपूर्ण प्रयत्न रोज 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 रोज. जर तुम्ही आज बघा सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानतात, तो आजही दररोज किमान 4-5 तास जे काही असेल तो त्याचा प्रॅक्टिस करतो. सकाळी उठलं की पॅड्स घालून तो नेटवरती जातो आणि प्रॅक्टिस करतो.
तुम्ही जे गायक आहेत बघा, विश्वकीर्तीचे जे गायक आहेत त्यांना विचारा, रोज रियाज करायला लागतो तेव्हा जाऊन तुम्ही तिथे परफॉर्म करू शकता. ऍक्टर्स असतील, डान्सर्स असतील, सायंटिस्ट असतील, एव्हरी सिंगल डे यू हॅव टू शो अप, यू हॅव टू वर्क. आणि तेच म्हणजे सुरुवातीला मातीचं भांडं हे काय तयार नसतं, एक मातीचा गोळा असतो, त्यावरती हळूहळू 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 काम करत मग त्याचं सुंदर असं एक मडकं तयार होत असतं. तर तो जो एक सातत्यपूर्णतेचा भाग आहे की हळूहळू हळूहळू, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ सिंगल डे. बऱ्याचदा काय होतं की आपण तयारी करायला सुरुवात करतो आणि एक 10-15 दिवस झाले, एक महिना झाला, 6 महिने झाले, अरे काहीच होत नाही आता सोडून द्या, असं नसतं. बऱ्याचदा काय होतं की म्हणजे द सक्सेस इज जस्ट अ स्टेप अवे, पण तुम्हाला ते दिसत नसतं. तुम्ही एक स्टेप घ्यायची दुरी असते आणि तुम्हाला सक्सेस मिळत असतो. आता बरेचसे असे माझे मित्र आहेत की ज्यांना पहिल्या प्रयत्नात नाही यश मिळालं पण ते निराश झाले नाही. काही लोकांना 2, काही लोकांना 3, काही लोकांना 7 प्रयत्न लागले पण ते आज झाले आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही 7 प्रयत्नांची वाट बघा. आपला प्रयत्न असाच असला पाहिजे की पहिल्या प्रयत्नात व्हावं, पण पेशन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट. त्यामुळे कन्सिस्टंट हार्डवर्क मी जे म्हणलेलं आहे की हळूहळू ते तयार होत जातं आणि ते तयार म्हणजे हळूहळू गोष्टी होत जातात, पण त्याला तेवढा वेळ आणि सातत्य पूर्ण ते केलं पाहिजे. नक्कीच सरांनी जो यशाचा महामंत्र या ठिकाणी सांगितलेला आहे की कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. तुम्ही किती कन्सिस्टंट आहात तुमच्या या कार्यामध्ये तितकंच तुमचं यश हे तुम्हाला किती लवकर मिळणार आहे हे डिपेंडेंट असतं. सर या ठिकाणी तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांनी पेशंट असणं सुद्धा गरजेचं आहे. जी UPSC MPSC ची तयारी करणारे विद्यार्थी असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण काही 5 लक्षणं जे असणं गरजेचं आहे. जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येकच गुण जे आहेत ते प्रत्येक व्यक्तीमध्ये नसू शकतात, काही गुण त्यांच्यामध्ये असतात पण त्याचा संपूर्ण वापर होणं सुद्धा गरजेचं आहे. तर संस्कृतमध्ये आणखी एक श्लोक छान सांगितलेला आहे की काग चेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैव च स्वल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंच लक्षणम. याच एक छानसा अर्थ आहे की कंटिन्युअस एफर्ट्स लाईक अ क्रो टिल सक्सेस इज अचीव्ह, हॅव्हिंग अ कॉन्सन्ट्रेशन लाईक अ क्रेन, हॅव्हिंग अ स्लीप लाईक अ डॉग. म्हणजे आपण पाहिलं असेल की एखादी श्वान जर असेल तर तो किती सजग असतो, किती जागृत असतो. तसं सांगितलंय eating less and being ready to sacrifice home for gaining knowledge are the 5 virtues of a student. विद्यार्थ्यांचे 5 लक्षणं आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं की याच्यामध्ये एक सांगितलं की सॅक्रिफायसिंग होम, पण याचा अर्थ आपण तसं नाही की गृहत्याग, पण आपण याचा अर्थ असा घेतला पाहिजे की ज्या गोष्टी माझ्या गोल स्टेटमेंटच्या बाहेर आहेत त्या सगळ्यांचा मी त्याग करेल, असा याचा अर्थ आपण सकारात्मकतेने घेऊयात. काय होतं ना, बऱ्याचशा वेळेस गोष्टींची लस जिला आपण म्हणतो लोभ आपल्याला लागतो किंवा इच्छा लागते की जी गोष्ट माझ्या गोल स्टेटमेंटच्या बाहेर आहे ती जास्त आपल्याला आकर्षित करत असते. पण आपण तसं न करता व्हॉट इज फेवरेबल फॉर माय गोल स्टेटमेंट शुड बी ऍक्सेप्टेड एल्स व्हॉट इज रिजेक्टेड. आपल्याला सर्व रिजेक्ट करायचं आहे जे आपल्या गोल स्टेटमेंटच्या बाहेर आहे. सर याच्यामधून तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल, सक्सेसचा महामंत्र विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? अगदी बरोबर आहे, या सुभाषिताच्या माध्यमातून तुम्ही सांगितलेलं, आता मी वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही. गृहत्यागाचं मी तुम्हाला उदाहरण देतो की मी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये चांगला मी जॉब करत होतो, मला चांगलं पॅकेज होतं त्यावेळी आणि आय वॉज फायनान्शियली आणि म्हणजे इन एव्हरी वे आय वॉज व्हेरी सिक्युअर्ड. म्हणजे खरं तर त्यावेळी कोणाला जॉब मिळत नव्हता, मला जॉब मिळाला आणि सगळं एवढं चांगलं असताना, पण मला मी काहीतरी मोठं करायचं, काहीतरी वेगळं करायचं या ध्यासाने मी अगदी वेडा होऊन गेलो होतो. त्यामुळे मग म्हणलं की आता नाही, जर मी हे करत राहिलो तर कदाचित मला जे अचीव करायचं आहे ते मला करता येणार नाही. म्हणून मी ती नोकरी सोडली आणि 1 वर्ष मी केवळ आणि केवळ UPSC अभ्यास केला. बरं, हे मी केलं बरं का, मी असं म्हणत नाही तुम्ही सर्वांनी हे करावं, कारण बरेच लोक असे आहेत की जी नोकरी करत करत देखील अभ्यास करतात आणि त्यांचंही होतंय. प्रत्येकाचं प्रत्येकाने स्वतःला ओळखलं पाहिजे. म्हणजे अविनाश धर्माधिकारी सरांनी आम्हाला सर्वात मोठी गोष्ट काय दिली की ती तुम्ही स्वतःला ओळखा आणि स्वतःला ओळखल्यानंतर तुम्हाला जसं सूट होतं त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा आणि मग परीक्षेला सामोरं जा. तर मी ती नोकरी सोडली आणि घरी बसलो 1 वर्षाचा कालावधीमध्ये. या कालावधीमध्ये मग मी ठरवलं होतं की एकही क्षण वाया घालवायचा नाही आणि त्या पद्धतीने अभ्यास करत गेलो. पण प्रलोभनं होत नव्हती का तर असं नाहीये, प्रलोभनं खूप होती, कारण मित्रमैत्रिणी आसपास असतात, प्रत्येकाचे आउटलुक्स वेगळे असतात, प्रत्येकाची ध्येय वेगळे वेगळे असतात आणि प्रत्येक जण हा तुम्हाला इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करत असतो. मलाही लोक म्हणायचे की नाही चल ना, काय होतं. संध्याकाळी माझा नेम असायचा की मी क्लास सुटला की निमूटपणे घरी जायचो
आणि पेपर वाचायचो. पेपर जर वाचणं झालं नाही तर त्या दिवशी मी जेवण करायचो नाही. पण क्लास सुटल्यानंतर सगळे म्हणायचे की नाही चला आपण कुठेतरी जाऊन भेळ खाऊयात किंवा कुठेतरी टाइमपास करूयात, सिनेमाला जाऊयात. तर मी ते कटाक्षाने टाळलं. म्हणजे ही प्रलोभनं जी आहेत ना ती, की गृहत्याग जर तुम्ही सांगितलं की हा येतो, की मी प्रलोभनं टाळली. मी सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगून टाकलं की आता तुम्ही विसरून जा की चिन्मय पंडित नावाचा एक मित्र होता, जोपर्यंत तो युपीएससी क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला भेटणार नाही, तुम्ही त्याला भेटू नका. त्यामुळे तो विषय मी तिथे संपवला. काही लोकांना वाईट वाटलं की अरे पुण्यातल्या पुण्यात असून तू येत नाहीस, भेटत नाहीस. मी म्हटलं सॉरी, सध्या माझं काहीतरी वेगळं चालू आहे, मला ते झाल्याशिवाय मला चैन पडणार नाही, आणि झाल्यानंतर मग आपण खूप वेळ भटकूयात, काही प्रॉब्लेम नाही. तर हा एक झाला. त्यानंतर दिवाळी होती, मला म्हणजे अक्षरशः प्रकर्षाने हा म्हणजे तो अनुभव आठवतो. दिवाळी होती, माझ्या घरी पाहुणे आले होते आणि सगळ्यांचं सेलिब्रेशन मूड होतं, सगळ्यांच्या सुट्ट्या चालू होत्या, माझी भावंड होती, सगळं होतं. मला प्रश्न पडला होता की माझा अभ्यास कसा होणार, कारण मेन्सची परीक्षा अक्षरशः 20 दिवसांवरती आलेली होती. तर मी काय केलं, संध्याकाळच्या वेळी जेव्हा लक्ष्मीपूजन असतं आणि फटाके फोडतात सगळेजण बाहेर एकत्र येतात, त्यावेळेला 3 तासाचा मी एक मॉक पेपर सोडवायचा ठरवला. आणि मग मी स्वतःला एका रूममध्ये लॉक करून घेतलं आणि 3 तास जेव्हा सगळेजण बाहेर फटाके फोडत होते तेव्हा मी पेपर सॉल्व्ह करत होतो. म्हणजे मला असं वाटलं नाही कुठेतरी की अरे नाही आपल्याला जायला पाहिजे, किंवा कारण पेपरच सोडत होतो. जोपर्यंत पेपर संपत नाही तोपर्यंत बाहेर जाण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे 3 तासाचा पेपर देखील सोडवला गेला आणि मला माझं जे प्रलोभन होतं त्याच्यापासून मी लांब राहिलो. तर अशा पद्धतीने हे करायचं. खाण्यावरती जर तुम्ही बोललात की अल्प आहार असला पाहिजे, हे खरं आहे, कारण तुम्ही जसं खातात तसं तुमचे आचार विचार हे होतात. तर जास्त खाण्याने थोडस एक स्लगिशनेस किंवा एक लेझीनेस येतो आणि त्यामुळे अलर्ट राहत नाही आपण, अभ्यास करणं थोडस मुश्किल होतं किंवा ऍक्टिव्हनेस कमी होतो. तर त्याच्यावरती देखील थोडस लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच. त्यामुळे सरांनी विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलं आहे ते नक्कीच आपल्या सर्वांना उपयोगी ठरेल. हे 2 जे प्रश्न होते ते मी जसं सांगितलं की प्रत्येकाच्या जीवनाला एक कलाटणी देणारे असू शकतात. ह्या 2 श्लोकांचा मी उल्लेख जो केला याच्यामध्येच आपलं सर्व यश दडलेलं आहे. फक्त गरज आहे ते ओळखण्याची आणि आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंटेशन. मी नेहमी म्हणतो की आपण जोपर्यंत इम्प्लिमेंट करत नाही, ते गोष्टी वर्कआउट करून पाहत नाही, तोपर्यंत आपल्याला समजत नाही की आपल्याला पुढे काय करायचंय. व्हॉट इज नेक्स्ट स्टेप दॅट आय शुड टेक, सो स्टार्ट इम्प्लिमेंटिंग फ्रॉम टुडे. ही मुलाखत पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच एक चांगली प्रेरणा मिळाली असेल. सर, माझा सगळ्यात शेवटचा प्रश्न, देशाच्या समाजाच्या आणि मुळात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्वांगीण विकासासाठी काय करणं गरजेचं आहे, कोणत्या उपाययोजना आणि कोणत्या संकल्पना या अंमलात आणणं गरजेचं आहे, आपल्या दृष्टिकोनातून आपण काय सांगाल? हा खरं तर फार मोठा आणि फार व्यापक असा प्रश्न आहे, पण ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे. म्हणजे चॅरिटी बिगिन्स ॲट होम. म्हणजे आपण आपल्या संविधानाचं प्रियॅम्बल वाचलं आणि आपल्या बेसिक ड्युटीज वाचल्या तर त्याच्यामध्ये आपण कसं एक आदर्श भारताचा नागरिक कसा असावा हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर बाकी काही आवश्यकता नाही. आपण ज्या गोष्टी आपल्याला ज्या गोष्टींचा राग येतो की अरे समोरचा जर आपल्यासमोर थुंकतोय आपल्याला राग येतो, किंवा प्लास्टिकचा कचरा कुठेतरी टाकतोय आपल्याला राग येतो, किंवा कुणीतरी रस्त्यावर उघड्यावरती शौचाला बसलेला आपल्याला राग येतो, रस्त्यावरती लघवी करतोय आपल्याला राग येतो. तर ज्या गोष्टींचा आपल्याला राग येतो त्या गोष्टी आपण करू नये. एवढं जरी आपण केलं तर असं मला वाटतं की मोठी राष्ट्रसेवा असणार. हे एवढं सोपं उत्तर आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपण ठरवायला पाहिजे की मी असं वागणार नाही, मी जबाबदारीने वागेन, किंवा माझं अनुकरण लोकांनी करावं असं जर माझी वर्तणूक असेल तर आपण एक चांगले चांगले नागरिक बनू. आणि आपण जर चांगले नागरिक बनू तर आपल्या आसपासचा जो समाज आहे तो ऑटोमॅटिकली चांगला होत जाणार. त्यामुळे ज्या ज्या गोष्टींचा राग येतो त्या गोष्टी करू नयेत. नक्कीच नक्कीच, एक खूप चांगलं मार्गदर्शन सरांनी केलं. अगदी थोडक्यामध्ये सरांनी छान सांगितलं की कशा पद्धतीने आपण परिवर्तन घडवू शकतो. सर, अंतिम प्रश्न, ते सर्व श्रोत्यांसाठी थोडक्यामध्ये आपण काय संदेश द्याल? एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ते संदेश ऐकल्यानंतर प्रत्येकाला एक नवीन प्रेरणा मिळेल, काहीतरी आपण नवीन सुरुवात केली गेली पाहिजे असं प्रत्येकाला वाटेल, काय असेल तो संदेश? हा संदेश असा आहे की जहा जागते हे सवेरा वही से होता है. त्यामुळे हा क्षण, आत्ताचा क्षण हा फार महत्वाचा आहे. हा पुन्हा कधी तुमच्या आयुष्यात येणार नाही. त्यामुळे ज्या क्षणी तुम्ही ठरवताल की नाऊ आय विल चेंज माय सेल्फ अँड अचीव अ ग्रेटर हाईट्स, तो क्षण फार महत्वाचा असतो. तिथून परत मागे वळून बघायचं नाही की मला
आता मी कसा होतो काय होतो आता ह्याच्या पुढे फक्त फक्त पुढे बघायचं. आणि तुम्ही आता मला वेगळं काही सांगायची आवश्यकताच नाही, तुम्ही दोन छान सुभाषित सांगितलीत आणि सगळं तुम्ही म्हणजे फार चांगली पुस्तकं सांगितलीत, आपण एवढी इलॅबोरेटली चर्चा केली तर जहां जागते है सवेरा वहीं से शुरू होता है. जे तुमच्या इतिहासाचं म्हणजे तुमच्या पास्टचं जे जे बर्डन तुम्ही आपण घेऊन जगत असतो ते बाजूला सोडून द्या, एक ओपन माइंडनी एक फ्रेश माइंडनी परत तयारीला सुरुवात करा आणि ज्या ज्या गोष्टींमधनं आपल्याला इन्स्पिरेशन मिळतंय त्या त्या गोष्टी करा, ज्या ज्या गोष्टी आतून कराव्याशा वाटतात आपल्याला, ज्या ज्याबद्दल वी फील पॅशनेट अबाउट इट, जस्ट गो अँड डू इट, द वर्ल्ड इज युअर्स. आपल्याला एक हे जीवन मिळालेलं आहे, आपण फार नशीबवान आहोत, आपलं आपण फार नशीबवान आहोत की कोविड 19 सारख्या महामारीतनं आपण पुढे आलेलो आहे आणि आपला जीव वाचलेला आहे. त्यामुळे एक एक जो दिवस दिलेला आहे इट इज अ गिफ्ट फ्रॉम गॉड आणि तो तसाच आपण घालवला पाहिजे. फालतू गोष्टीत क्रीप करण्यामध्ये किंवा दुःख वाटून घेण्यामध्ये सेल्फ डाऊट्समध्ये डिप्रेशन वगैरे या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. आणि जस्ट तुम्ही एक विचार करा, अ सिंगल थॉट कॅन चेंज युअर एंटायर लाईफ. आकाशाला गवस निघाला, जेव्हा आकाशाला तुमचे हात लागतील त्यावेळी पाय मात्र जमिनीवर राहू द्या, एवढंच मी सांगेन. नक्कीच खूप छान सरांनी इथं मार्गदर्शन केलं, मुळात मला सुद्धा खूप छान प्रेरणा तुमच्याकडनं मिळाली सर. इतके सुंदर तुमचे विचार आहेत, जसं तुमचं व्यक्तिमत्व आहे तसेच तुमचे विचारांची उंची सुद्धा तेवढीच मोठी आहे. त्यामुळे सरांसाठी सगळे जाता जाताना एक छान आपण एकणी दोन वाक्य एकणी सांगूयात. जिंदगी का हर पल लाजवाब होना हो, जिंदगी के हर सवाल का जवाब होना चाहिए. इस बात से कोई फर्क नहीं पड़ता कि कितनी ही देर लगे, इंसान जिंदगी में कामयाब होना चाहिए, इंसान जिंदगी में कामयाब होना चाहिए. आणि तसंच आपण सरांकडनं मोटिवेशन घ्या, प्रेरणा घ्या आणि जीवनामध्ये एक नवीन सुरुवात करा, जेणेकरून आपल्यामध्ये सुद्धा परिवर्तन घडेल आणि आपण जर स्वतःमध्ये बदल घडवला तर देशामध्ये समाजामध्ये तो बदल ऑटोमॅटिकली आपल्या सकारात्मकतेने दिसेल, यातील मात्र शंका नाही. मनापासून खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही राजेश्री कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलच्या गौरव कार्याचा गौरव व्यक्तिमत्वांचा आहे मुलाखत सत्र टॉक विथ कुणाल शो साठी वेळ दिला आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. आपल्या हातून असंच देशसेवेचं समाजसेवेचं कार्य घडो हीच ईश्वरचरणी सद इच्छा व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.